नमस्कार मित्रांनो आपल्या नोकरी अपडेट्स देणाऱ्या माय जो नोकरी या चॅनलवर आपलं स्वागत आहे मित्रांनो हे चॅनल खास करून आपल्यासाठी तयार करण्यात आलेलं आहे फक्त जॉबच्या नोकरीच्या अपडेटसाठी तर मित्रांनो या चॅनलवर आपण नवीन असाल तर आपण या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलवर आजपासून आपल्याला सर्व नोकरीचे अपडेट्स आणि सर्व गव्हर्मेंटच्या जाहिराती ह्या मिळत जाणार आहे त्यामुळे आणि बेलबटन सुद्धा विसरू नका तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे आरोग्य विभागाची जी आता होऊ घातलेली परीक्षा आहे जवळपास एक वर्षाले आपण फॉर्म भरलेले आहेत परंतु अजूनही हॉल तिकीट आलेलं नाही आहे आणि परीक्षा घेणं नाही आहे तर त्याची डे डेट्स आहे ते अंदाजित डेट्स म्हणजे फिक्सच आहे परंतु अंदाजित म्हणता येते कारण की जोपर्यंत नोटिफिकेशन येत नाही आहे वेबसाईटला महापोर्टलला तोपर्यंत आपण सांगू शकत नाही तर मित्रांनो तर ही जी परीक्षा आहे साधारणतः याचे हॉल तिकीट्स हे पंचवीस मार्च रोजी जाहीर हो जाहीर होणार आहेत पंचवीस मार्चला त्या महापोर्टल या वेबसाईटवरच ओपन होऊन म्हणजे होणार आहेत आणि यांचं जे प्रक्रिया आहे नवीन कंपन्या सिलेक्शनची इतर सर्व प्रक्रिया ही जवळपास झाल्यासारखी आहे आता फक्त त्यांना पंधरा तारखेपासून जो आहे तो डेटा ट्रान्सफर करणं त्यांचं चालू होईल आणि आपले जे परीक्षा आहे ती आरोग्य विभागाची पाच मार्च, दहा मार्च चा जोड़ पास दहा जोड़ पास ते दहा मार्चच्या दरम्यान जवळपास काय चालू हे सॉरी दहा एप्रिलच्या जवळपास चालू होणार आहे त्यामुळे आतापर्यंत आपण अभ्यास केला नसेल सुरुवात तर आता आपण अभ्यास करायला काही हरकत नाही आहे ह्या गोष्टी ऑफिशियली जाहीर झालेल्या नाही आहेत सूत्राकडून मला माहिती आम्हाला माहिती मिळालेली आहे म्हणून ही माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे आपल्याला आवश्यक त्या सर्व व्हिडिओचे प्लेलिस्ट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेले आहेत आणि फ्री ऑनलाईन टेस्ट सिरीजसुद्धा त्यांच्या लिंक दिलेल्या आहेत तिथे जाऊन आपण फ्री ऑनलाईन टेस्टरीसुद्धा सॉल्व्ह करू शकता तर मित्रांनो या काळात जो जास्त अभ्यास करेल त्याचंच सिलेक्शनही होणार आहे आणि जो परीक्षेचा हॉल तिकीट येईल आणि नंतर अभ्यास सुरू करेल तर त्याचं अजिबात होणार नाही त्यामुळे आपण कुठलीही बाहेरच्या अफवावर विश्वास न ठेवता आरोग्य विभागाचे जे आपण फॉर्म भरलेले आहे त्यांचा अभ्यास तुम्ही सुरुवात करायची आहे आता परीक्षेला जास्त दिवस राहिलेले नाही आहेत ऑफिशियल नोटिफिकेशन जे आहे ते जवळपास दोन ते चार दिवसात आपल्यापर्यंत पोहोचेलच सगळ्यांना परीक्षेच्या शुभेच्छा जय हिंद जय जे महाराष्ट्र